बातमीकडे, बातमी पुण्यामधून आहे। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून अमोल कोल्हेच उमेदवार असतील अशी घोषणा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत केली। कोल्हेंचा पक्षातील प्रतिस्पर्धी विलास लांडे यांनीच ही माहिती दिली। कोल्हे यांच्याऐवजी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी विलास लांडे यांनी केली होती। त्याला उत्तर देताना आपण अजून मैदान सोडलेलं नाही असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आपणच दावेदार असल्याचंही म्हटलं होतं। आज शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये अमोल कोल्हे यांच्याच नावाला नेतृत्वानं झुकतं माप दिलं आणि त्यानंतर लांडे यांनी आपली तलवार म्यान केली आहे। दोघांशी एकत्र बातचीत केली आहे मंदार गोंजार यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसची शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपली आहे। बैठक संपून विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि जे खासदारकीसाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादीकडून ते विलास लांडे हे बाहेर आलेले आहेत। आमदार चेतन तुपे या मतदारसंघातली ही सगळी मंडळी आहेत। काय अध्यक्ष अजित गव्हाणे सगळे लोक आहेत या मतदारसंघातले। आता राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला डाव उजव करायचंय उमेदवारी देताना? नाही, मी जसं आमचं सगळ्यांचंच एकमत आहे या विषयावर की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, हे इतकं साधं सोपं आहे। पण बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापली मतं जी होती ती व्यक्त केली। यामध्ये खरोखर 2019 साली या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी असेल, आत्ताच्या सगळ्या आमदार महोदयांनी असेल, या सगळ्यांनी फार ताकदीनं ही निवडणूक लढवली होती। स्वतःची निवडणूक, प्रत्येकजण या निवडणुकीमध्ये उमेदवार होता आणि तो विश्वास त्यांचा आजही कायम आहे। हे त्यांच्या प्रत्येकांनी तुमच्यासाठी काम केलं होतं 100% म्हणजे त्यांचं। तर आता यावेळी ते इच्छुक आहेत हे बघ, मला असं वाटतं की ते ज्येष्ठ आहेत आणि इच्छुक असण्यामध्ये किंवा त्यांच्यासारख्या जनसंपर्क इतर कोणाचंही नाही हे मी कायम प्रामाणिकपणे त्यांच्या तोंडावरही कबूल करतो, त्यांच्या पाठीमागेही कबूल करतो। त्यामुळे त्यांची साथ ही माझ्यासाठी फार महत्त्वाची, ती फार मोलाची आहे आणि आदरणीय पवारसाहेब जो काही निर्णय देतील त्याला आम्ही दोघेही तितक्याच सामंजस्याने सामोरं जाऊ। तुम्ही आता त्यांना साथ देणार का त्यांनी तुम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा? मी मगाशीच सांगितलं की आदरणीय पवारसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो का मानणारा कार्यकर्ता मी आहे, त्यामुळे तसं तर मी करू शकत नाही। कारण शेवटी एक संसदपटू आणि एक सिने कलाकार आणि उत्कृष्ट वक्ता ह्या सगळ्या अंगाने त्या ठिकाणी एक अमोल कोल्हे एक चांगला वक्ता त्या ठिकाणी राजकारणात विरोधाला मिळून नाही करायचा। परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी काही परिस्थिती होती की मला 2009 तिकीट दिलं होतं, 2019 मला आमदार चेतन तुपे पाटील किंवा बाकी 5 तालुक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मी 4 महिने काम केलं। मला पवारसाहेबांनी सांगितलं की तुला तर ही उमेदवारी दिलेली आहे, त्यावेळी दिलीप वळसे पाटील, अशोक पवार किंवा प्रदीप गारटकर हे सर्व आम्ही त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की 2019 निवडणूक लढवायची। परंतु नंतर कालांतराने अमोल कोल्हे साहेबांचा त्या ठिकाणी प्रवेश घेण्यात आला आणि मग पक्षाने ठरवलं की आता त्यांना उमेदवारी द्यायची। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल, मी शेवटी थांबणारा कार्यकर्ता आहे आणि मानणारा कार्यकर्ता आहे, पवारसाहेबांशी एक निष्ठा, अजितदादांशी एक निष्ठा असणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ती अडचण त्या ठिकाणी येत नाही। आजही पवारसाहेबांनी सांगितलं की थांबावं लागेल, आदेश मानणार मी आहे आणि त्यामुळे यांची 2024 उमेदवार आहे। 2024 उमेदवार अमोल कोल्हे त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केले, त्या मी पाठीमध्ये यांना कार्यकर्ता आहे। मतदारसंघामध्ये निवडणूक कोणी लढवायची यावरून नाही, उमेदवारी लढवायची मी ते खासदार आहेच ना, बिलकुल मी फक्त इच्छा व्यक्त केली, आता निर्णय ते नंतर घेतील। माझ्यासाठी या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे, अडचण येऊ नये। पक्के असल राजकारणी विलास शेठ, शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय पण माझा विचार करावा, ज्येष्ठ आहेत तुम्हाला मदत तर लागेल? नाही, अगदी ज्येष्ठ आहेत आणि त्यांचं फार की रोल हा त्यांचा नेहमीच असणार आहे। कारण 2019 जर आपण निवडणूक बघितली तर जी एक भोसरी मतदारसंघामध्ये थोडी उणीव राहून गेलेली आहे आणि नक्कीच विलास शेठने जेव्हा मनावर घेतलं तर ही उणीव भरून भोसरीच्या बाहेर सुद्धा त्यांचा फार मोठा प्रभाव राहिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या एका अर्थाने स्पर्धेवरती शरद पवारांनी पडदा टाकलाय। अमोल कोल्हे हेच 2024 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्यामध्ये पैशाच्या बदल्यात बदल्या करण्यात आल्या।